नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, आज आपण कालचा टॉपिक दिनदर्शिका हा कंटिन्यू करणार आहोत. तर आपण काल दिनदर्शिकेबद्दल सर्व बेसिक बेसिक माहिती आपण काल दिनदर्शिकेबद्दल आपण सर्व बेसिक माहिती बघितली. तर आज आपण त्यावरचे पुढचे जे प्रश्न आहेत, महत्वाचे जे पुढचे प्रश्न आहेत, ते आज आपण काय करणार आहोत बघणार आहोत. काल आपण थोडे बेसिकचे असे प्रश्न बघितले होते, तर आज एकदम सुरुवातीला मी एकदम परत कालचं थोडं सिलेबस रिवाइज करतो आणि आपण लगेच प्रश्नाला सुरुवात करूया. तर बघा, दिनदर्शिकेमध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, की लीप वर्ष आणि अनलीप वर्ष म्हणजे सामान्य वर्ष. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो. लीप वर्षामध्ये वर्षाचे दिवस 366 असतात. आणि लीप वर्ष कसं ओळखायचं, चारने निशेष भाग जर गेला तर ते लीप वर्ष आहे. जर शतक संख्या असेल तर त्याला 400 ने भाग द्यायचा. जर 400 ने भाग गेला शतक संख्येला तरच ते लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षात पुढील वर्षी त्याच तारखेला दिलेल्या वाराच्या एक वार घालून पुढचा वार येतो लीप वर्षात. आणि लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो. बस इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. 1 जानेवारीचाच वार फक्त 53 वेळेस येतो. त्यानंतर फक्त त्यांना 4 ने भाग गेला नाही पाहिजे. आणि शतक जर संख्या असेल तर 400 ने पूर्ण भाग जर नाही गेला तर काय असेल, ते सामान्य वर्ष असेल. या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि महत्वाचे दिन विशेष आपण जर लक्षात ठेवले तर आपल्याला हा घटक अगदी सहज सोडवता येऊ शकतो. तर आपण वेळ न जवळता आपण काय करूया, प्रश्नाला सुरुवात करूया. इतकंच बेसिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पहिला प्रश्न. आजचे प्रश्न थोडे थोडे अवघड आहेत. 2010 ला प्रजासत्ताक दिन शनिवारी होता, तर त्याच वर्षात स्वतंत्र दिन कोणत्या वारी असेल. पहिला प्रश्न बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. 2010 ला प्रजासत्ताक दिन शनिवारी होता, तर त्याच वर्षात स्वतंत्र दिन कोणत्या वारी असेल. मग आपल्याला या ठिकाणी प्रजासत्ताक दिन कधी कोणत्या दिवसाला असतो ते लक्षात पाहिजे, स्वतंत्र दिन कोणत्या दिवशी असतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येईल. मला तुम्हाला काही मिनिट काही सेकंद तुम्हाला विचार करण्यासाठी सोडवण्याचा प्रयत्न करा. 2010 ला प्रजासत्ताक दिन शनिवारी होता, तर त्याच वर्षात स्वतंत्र दिन कोणत्या वारी असेल. बघा, प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारी. 26 जानेवारी हा ऑप्शन 4 हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन 4 गुरुवार हे उत्तर आहे, शुक्रवार उत्तर बरोबर नाही आहे. बघा, 26 जानेवारी 2010 पासून आपल्याला किती पर्यंत जायचं, त्याच वर्षातला विचारलंय. काय विचारलंय, त्याच वर्षातला 15-8 पर्यंत जायचं आहे. 15-8 2010. मग यासाठी आपण कालच एक क्लुप्ती बघितली की काय करायचं, हा दिवस कोण दिवसाची महिन्याची महिन्या गणना करताना पहिला दिवस धरायचा नाहीये. मग जानेवारी महिन्यातले किती दिवस धरावे लागतील आपल्याला, जानेवारी महिना किती दिवसाचा असतो, 31 दिवसाचा. त्यानंतर जानेवारी मधील 26 दिवस गेले तर जानेवारी मधला आपल्याला फक्त 31 मधून 26 गेले तर 5 दिवस जानेवारीचे धरू. फेब्रुवारी मधले 2010 लीप वर्ष आहे का, नाही, म्हणून
फेब्रुवारीचे 28 दिवस, मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 30 दिवस, मेचे 31 दिवस, जूनचे 30, जुलैचे 31 आणि ऑगस्टचे 15 दिवस. असे इतके दिवस झाले, या दिवसांची आपण बेरीज करूया. 8 आणि 5 13 14 15 16 आणि 5 21, 4 2 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 9 3 6 18 19 20 21 221. आपल्याला दिवसाची बेरीज झाली. या 201 ला 7 ने भागायचं. 201 ला आपण 7 ने भागूया. 7 2 14, 6 उरले, 7 8 56, किती उरले? 5 उरले. मग गुरुवार आपला कोणता दिवस दिलाय? शनिवार पासून पुढे आपल्याला 5 दिवस द्यायचा आहे. शनिवार सोडून द्यायचा असतो. रविवार पहिला, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि 5वा दिवस गुरुवार. म्हणजे 15 ऑगस्ट 2010 ला कोणता दिवस असेल? गुरुवार असेल. पुढचा प्रश्न, खूप बऱ्याच जणांनी चांगल्या रीतीने हा प्रश्न सोडवलेला आहे. दुसरा प्रश्न सोडवूया. कविताचा 25वा वाढदिवस 21 सप्टेंबर 2016 साली शनिवारी होता. कितवा वाढदिवस दिलाय आपल्याला? 25वा. वाचताना आपण प्रश्न नीट वाचायचा आहे, प्रश्न काळजीपूर्वकच वाचायचा आहे. कविताचा 25वा वाढदिवस 21 सप्टेंबर 2016 साली शनिवारी होता, तर कविताच्या 20व्या वाढदिवशी कोणता वार होता? आपल्याला पाठीमागं जायचं आहे, 20वा वाढदिवस काढायचा आहे. मग तुम्हाला मी काल अशा प्रकारचा एक प्रश्न घेतला होता, पाठीमागं कसं जायचं. आता आपल्याला वर्ष बदललंय, वर्ष टू वर्ष गणना करायची आहे. करावर पटकन कोण करतंय लवकर बघूया. अंदाजे करायचं नाहीये, अंदाजे ऑप्शनचं उत्तर द्यायचं नाहीये, पूर्ण कृतीच करायची आहे, जेणेकरून आपल्याला योग्य उत्तर असं मिळेल. हा, बऱ्याच जणांनी ऑप्शन एक आणि ऑप्शन एक हेच उत्तर काय बरोबर आहे. खूप छान स्वाती, त्यानंतर गणेश, पोपट, शोभा, विजय, खूप जणांनी छान असं उत्तर दिलेलं आहे. बघा काय दिलंय आपल्याला, 2016 साली कविताचा 25वा वाढदिवस होता. 21 सप्टेंबर 2016 25वा वाढदिवस होता. आपण 20व्यापर्यंत येऊया ना. मग 15 ला कोणता असेल? 24वा वाढदिवस. 14 ला कोणता असेल? 23वा वाढदिवस. 13 ला 22वा वाढदिवस. 12 ला 21वा वाढदिवस आणि 11 ला 20वा वाढदिवस येईल. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की काय करायचं आहे, वर्षातून वर्ष वजा करायचे आणि लीप वर्ष किती आलेले ते धरायचे. आता या ठिकाणी लीप वर्ष कोणकोणते आहेत बघा. 2016 एक लीप वर्ष आहे आणि 2012 एक लीप वर्ष, 2012 एक लीप वर्ष आहे. तर लीप वर्षाचे 2 दिवस धरूया आपण. हा, लीप वर्षाचे 2 दिवस आणि 2016 मधून 2011 वजा करा 5 आणि वर्षाचे लीप वर्षाचे 2 दिवस 7. या 7 ला जर आपण 7 ने भागितलं तर बाकी काय उरते? 0 उरते. 7 1 7 बाकी 0 उरते. म्हणजेच काय, त्याचा वाढदिवस कविताचा 2016 ला शनिवारी होता, त्याच दिवशी त्याचा 20वा वाढदिवस असेल. खूप छान, खूप आपण चांगली तयारी करत आहात सर्वजण.
फक्त कोणतंही उत्तर आपल्याला अंदाजे द्यायचं नाहीये, असं करूनच उत्तर आपल्याला गोल करायचं आहे. पुढचा प्रश्न. आठ जूनला गुरुवार आहे, तर त्या महिन्यात पाच वेळा आलेले वार कोणते? 8 जूनला काय आहे? गुरुवार आहे. 8 जूनला गुरुवार आहे, तर त्या महिन्यात पाच वेळा आलेले वार कोणते? आता बघा, आपण हे पण बघितलंय कोणत्या महिन्यात किती वेळा. जर ठीक आहे, तुम्ही तुम्हाला एक मिनिट संधी करण्यासाठी. ऑप्शन 3. हाँ, ऑप्शन 3 उत्तर बरोबर आहे. खूप फास्ट करताय तुम्ही. इकडे बघा, 31 दिवसाचा महिना जर असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार जे आहेत ते 5 वेळेस येतात. 30 दिवसाचा जर महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा जो वार असतो तो वार 5 वेळेस येत असतो. आणि 29 दिवसाचा जर महिना असेल तर 1 तारखेचा वार पूर्ण येत असतो. आता आपल्याला 8 जून विचारलंय. जून महिना किती किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. म्हणजे फक्त दोनच वार, 1 आणि 2 तारखेचे वार काय येणार आहेत? 5 वेळा येणार आहेत. पण आपल्याला ऑप्शन मध्ये बघा, 4 नंबरचं ऑप्शन 3 वार दिलेत आणि 1 नंबरचं ऑप्शन 3 वार दिले, ते तर येणारच नाही, कारण की 30 दिवसाच्या महिन्यात दोनच वार येतात. मग 8 जूनला जर गुरुवार असल तर 1 तारखेला पण गुरुवारच असल. 1 तारखेला पण काय असल? गुरुवार असल. आपल्याला माहिती, प्रत्येकाच्या मध्ये 7 म्हणून मिळवलं की तोच वार परत येतो. मग 1 आणि 2 तारखेचा वार, 1 तारखेला जर गुरुवार असल तर 2 तारखेला शुक्रवार, आणि 1 आणि 2 तारखेचे वार ही काय येतील? 5 वेळेस येतील, कारण की 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळेस येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एका वर्षातील शिक्षक दिन गुरुवारी साजरा झाला, तर त्याच वर्षातील शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा होईल? बाळांनो, कालच तुम्हाला मी म्हटलं होतं की शिक्षक दिन आणि शिक्षण दिन याच्यामध्ये फरक आहे. शिक्षण दिनाची तारीख आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 5 सप्टेंबर असते. पण शिक्षण दिन कधी असतो जर हे माहिती असेल तरच आपल्याला हा प्रश्न काय करता येईल? सोडवता येईल. मग शिक्षण दिन कोणत्या दिवशी असतो? त्यासाठी वर्षातले प्रत्येक दिन विशेष हे आपल्याला माहिती असावेत. तुम्हाला संधी आहे आणखीन 1 मिनिट. हाँ, ऑप्शन 3 बरोबर उत्तर दिलंय तुम्ही सगळ्यांनी. ऑप्शन 3 अगदी बरोबर आहे. योगेश, सदाशिव, दिनकर, भाग्यश्री, शिवनाथ यांनी खूप छान असं उत्तर दिलेलं आहे. बघा, आपल्या प्रश्नामध्ये काय दिलंय? शिक्षक दिन गुरुवारी. आता शिक्षक दिन म्हणजे आपलं वर्ष दिलं नाही, एकाच वर्षात दिलं, एका वर्षात दिलं. मग 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. 5 सप्टेंबर, 5/9 शिक्षक दिन तो गुरुवारी आहे. आणि शिक्षण दिन कधी असतो? 11 नोव्हेंबरला शिक्षक दिन असतो, 11/11. मग आपल्याला 5 नोव्हेंबर, 5 सप्टेंबर पासून 5 नोव्हेंबर पर्यंत जायचं आहे. तर सप्टेंबर महिन्यातले दिवस किती? सप्टेंबर महिन्यातले किती दिवस होतात? सप्टेंबर महिन्यात दिवस 30 असतात. 30 मधून 5 गेले, सप्टेंबर मध्ये आपण काय करू? सप्टेंबर मधले 25 दिवस धरू.
सप्टेंबर मधील 25 दिवस, ऑक्टोबर मध्ये 31 दिवस, आणि हे 11 दिवस. 5 6 7 3 2 5 67 ला काय करा, 7 ने भागा, 7 9 63, 4 बाकी उरली. 4 दिवस जर पुढे गेला आपण तर आपला कोणता वार भेटतो, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर काय आपलं बरोबर आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी ऑप्शन नंबर 3च उत्तर काढलेलं आहे. पण याच्यासाठी आपल्याला काय माहिती असावं, प्रत्येक दिन विशेष माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक महिन्यातील दिन विशेष, जानेवारी महिन्यामध्ये कोणकोणते दिन विशेष आहेत, फेब्रुवारीमध्ये कोण, प्रत्येक महिन्याचं, नुसतं जानेवारी आणि फेब्रुवारी नाही, की प्रत्येक महिन्याचं आपल्याला दिन विशेष माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न. जागतिक योग दिनानंतर कितव्या दिवशी त्या महिन्याची अखेर असते? आता जागतिक योग दिन, आपण शाळेमध्ये सुद्धा त्या दिवशी योग करतो, मला सकाळी सकाळी आपल्याला बोलवलं जातं, आणि वर्षातला सगळ्यात मोठा दिवस पण आहे बघा जागतिक योग दिनाच्या दिवशी. मग जागतिक योग दिन कधी असतो हे आपल्याला जर माहिती असेल तर या प्रश्नाचं आपल्याला सहज असं उत्तर लगेच देता येईल. हा खूप छान, ऑप्शन नंबर 4 आपण सगळ्यांनी खूप छान उत्तर दिले. पोपट, सचिन, संदीप, सदाशिव, चित्रा, त्यानंतर विठ्ठल. हा आता आपल्याला योग दिन कधी, 21 जूनला, 21 जून. आणि आपल्याला महिन्याची अखेर विचारली, प्रश्न नीट वाचायचा आपल्याला. महिन्याची अखेर कधी, 30 जूनला होणार आहे, कारण की जून महिना हा 30 दिवसाचा आहे. मग 21 जागतिक योग दिनानंतर, जागतिक योग दिनानंतर कितव्या दिवशी अखेर होणार आहे, याच्यामध्ये जर 9 दिवस मिळवले आपण तर कितव्या दिवशी येत आहे, 9व्या दिवशी त्याचं अखेर होणार आहे. बघा मोजा, 22व्या, 23व्या, 24व्या, 25व्या, 26व्या, असं जर मोजलं तरी 30व्या दिवशी 90 हे अक्षर आपल्याला अंक येईल. प्रश्न नीट जरी सोपा वाटत असला तरी पण आपण सरळ सरळ काय करू, 21 मध्ये मोजत जाऊ तर 10वा येईल, है की नाही? म्हणजे प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर आपण चुकणार नाही. काय विचारलंय काय हे बघायचं आहे. पुढचा प्रश्न. बघा आता थोडासा परत अवघड प्रश्न आहे आणि वेगळ्या प्रकारचा आहे. मंदारचा जन्म 15 जानेवारी 2012 रोजी झाला. वंदना मंदारपेक्षा 167 दिवसांनी लहान आहे, तर वंदनाची जन्मतारीख काय असेल? प्रश्न परत एकदा मी रिपीट करतो. मंदारचा जन्म 15 जानेवारी 2012 रोजी झाला आणि त्याची बहीण वंदना ही तिच्यापेक्षा 167 दिवसांनी लहान आहे, तर वंदनाची जन्मतारीख काय असेल? बघा समजा तुमची जन्मतारीख 2012 मध्ये आहे, तुमच्या भाऊ बहीण असेल 2 3 वर्षाने लहान असेल, तर 2012 पेक्षा लहान, आपण 2008 लिहितो का त्याला? नाही, 2016 त्याची जन्मतारीख असेल, कारण हे वय ज्याचं जन्मतारीख अंकामध्ये जास्त असते त्याचं वय लहान असतं. मग आपलं काय करायचं, 15 जानेवारी 2012 पासून काय करायचंय, पुढं जायचं आहे, 167 दिवस पुढं जायचं आहे. हो ऑप्शन नंबर 4 उत्तर तुम्ही बरोबर दिलंय. आपल्या किती दिवस पुढे जायचंय, 167 दिवस पुढे जायचं आहे, आणि 15 जानेवारी ही आपल्याला सोडून द्यायचं आहे, 15 जानेवारी हा दिवस सोडून द्यायचा आहे. मग आपण 167 दिवस पुढे जाऊया. बरं, जानेवारीचे
सोळा दिवस फेब्रुवारीचे, 28 दिवस मार्चचे, 31 दिवस, 167 दिवस पुढे जायचं आहे. आपण बघू किती दिवस पुढे जावं लागतंय. एप्रिलचे 30 दिवस, त्यानंतर मेचे 31 दिवस, किती दिवस होता बघू आपण, 8, 9, 10, 16, चालेल. 3 आणि 3 6, 7 आणि 3 10, 11, 12, 13, 136च झाले. आणखी आपल्याला पुढच्या महिन्यातले दिवस वाढवू. मे जून मेचे झाले का, 16, सॉरी, हाँ, 2012 आहे, तर या ठिकाणी फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असेल ना. फेब्रुवारी महिना काय असेल, 29 दिवसाचा, म्हणून इथे 1 वाढल, 136, 137. आणि जून महिन्याचे आपण जर 30 दिवस मिळवले तर 167, म्हणजे त्याची तारीख कोणती असेल, जून 30 ही त्याची तारीख असेल. ऑप्शन नंबर 30 येणार ना, 3 येणार नाही, ऑप्शन नंबर 4 30 जून तारीख असेल. आपलं काय, 167 दिवस आपण काय गेलोय, पुढे गेलोय. बघा, जानेवारीचे 16 दिवस, 2012 हे वर्ष असल्यामुळे फेब्रुवारीचे 29 दिवस धरावे लागले आपल्याला, मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 30, मे आणि जून असे 167 दिवस आपण पुढे गेलो, तर त्याची तारीख कोणती आली, जून 30, ऑप्शन नंबर 4. आपण 3 का देता तुम्हाला समजत नाही, बऱ्याच विद्यार्थी ऑप्शन नंबर 3 असं उत्तर देऊ लागले. 3 उत्तर ऑप्शन नंबर 3 नाही, 30 जून ऑप्शन नंबर 4 हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कामगार दिन एके वर्षी बुधवारी साजरा झाला. कामगार दिन एके वर्षी बुधवारी साजरा झाला असेल, त्याच वर्षातील सुप्रशासन दिन कोणत्या दिवशी साजरा होईल. आता कामगार दिन कधी, सुप्रशासन दिन कधी, हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. सांगा बरं, कोण करतंय पटकन बघूया आपण. कामगार दिन एके वर्षी बुधवारी साजरा झाला, तर त्याच वर्षातील सुप्रशासन दिन कधी साजरा होईल. ऑप्शन नंबर 4 आपण पुढच्या प्रश्नाला आलोय. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर जे मेसेज मध्ये इनबॉक्स मध्ये करताय त्यांचं चुकलेलं आहे. कामगार दिन आणि सुप्रशासन दिन कधी असतो या गोष्टीची जर आपल्याला कल्पना असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दिनदर्शिका हा घटक सोडवताना दिनविशेष किती महत्त्वाचे आहेत. इकडे लक्ष द्या, कामगार दिन 1 मे या दिवशी असतो, 1 मे या दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असे दोन प्रकारचे दिवस असतात. 1 मे कामगार दिन आणि 25 डिसेंबरला, 25 डिसेंबरला नाताळ आणि सुप्रशासन दिन असतं. काय असतं, 25 डिसेंबरला नाताळ आणि सुप्रशासन दिन असतं. आणि आपल्याला माहिती गांधी जयंती, महाराष्ट्र दिन, नाताळ हे एकाच वारी येत असतात, ज्या अर्थी आपल्याला कामगार दिन बुधवारी दिलेला आहे तर सुप्रशासन दिन पण काय येईल, बुधवारी येईल. ऑप्शन नंबर 1 कधी येईल, ऑप्शन नंबर 1 बुधवारी. तुकाराम पवार 4444 नाही, ऑप्शन नंबर 1 हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. कारण की गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ हे एकाच दिवशी असतात,
आणि 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ते काय सुप्रशासन दिन असतं. पुढचा प्रश्न. हाँ, पुढील पैकी चुकीची तारीख शोधायची आपल्याला. या ठिकाणी चुकीची तारीख कोणती आहे? चुकीची तारीख कोणती आहे? पुढील पैकी चुकीची तारीख कोणती? एकदम सोपा प्रश्न आहे. याचं पण ऑप्शन नंबर 4 कसं रे? उज्ज्वला, सदाशिव, तुषार, कसं आहे ऑप्शन नंबर? तुम्ही न विचार करता या कोणता पण ऑप्शन इनबॉक्स मध्ये करू लागलात. काही मुलं काही न विचार करता इनबॉक्स मध्ये चुकीचं उत्तर देऊ लागले नेहमीच. तर बघा, साधी साधी गोष्ट आहे. कोणता महिना किती दिवसाचा हे आपल्याला माहिती आहे. तर मला सांगा, एप्रिल महिन्याचे दिवस किती असतात? एप्रिल महिन्याचे किती दिवस असतात? 30. मग 30 एप्रिललाच महिना संपल ना. 31 एप्रिल येईल का? ज्या ठिकाणी चुकीची तारीख ही काय आहे, 31 एप्रिल असू शकत नाही. चुकीची तारीख ऑप्शन नंबर 1च आहे. पुढचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न होता, तरी त्याचं उत्तर आणखी नाही. ऑप्शन 4 देऊ लागले सगळे जण. अनिल, ज्योती. पुढचा प्रश्न. प्रश्न नीट वाचा. खालील पैकी अनलीप नसलेले वर्ष कोणते? अनलीप नसलेले म्हणजे अनलीप जे नाही ते कोणतं? लीप वर्ष. प्रश्न विचारण्याची पद्धत बघा तुम्ही. खालील पैकी आपल्याला अनलीप नसलेले प्रश्न वर्ष विचारलंय, आणि अनलीप नसलेले म्हणजे लीप वर्ष. मग या ठिकाणी लीप वर्ष कोणतं आहे? ऑप्शन नंबर 2 कसं येईल रे बाबा? काही विचार न करता ना, काही पण टाकू नका ना, है की नाही? थोडा विचार करा. आपण लीप वर्ष कसं ओळखायचं? की भागिले दिलेल्या सन दर्शक संख्येला भागिले 4 ने भागायचं आहे. जर तुम्ही ऑप्शन नंबर 2 उत्तर देत आहे, 2014 ला बघा बरं, 4 ने पूर्ण निशेष भाग जातो का? अनलीप नसलेलं विचारलंय म्हणजे लीप वर्ष विचारलंय आपल्याला. हा, काही जण बरोबर उत्तर देऊ लागले. अनलीप नसलेलं वर्ष कोणतं म्हणजे लीप वर्ष विचारलेलं. या ठिकाणी लीप वर्ष कोणत्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो? 4ची कसोटी आपल्याला माहिती आहे की एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. मग एकक आणि दशक, पहिल्या ऑप्शन मधली एकक आणि दशक संख्या कोणती? 53. जातो का त्याला 4 ने भाग? नाही जात. नंतर 14, ऑप्शन नंबर 2 मधली, नाही जात. 2016 हे अनलीप वर्ष नाही, हे लीप वर्ष आहे. कारण की 4ची कसोटीनुसार या 2016 लाच काय जातो? 4 ने निशेष भाग जातो. म्हणून या प्रश्नाचं योग्य असं उत्तर ऑप्शन नंबर 3, 2016 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अगदी सोपा आहे, पण विचार विचार करायला लावणार आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे. परवा शनिवार असेल, परवा शनिवार असेल तर परवा कोणता वार होता? बघा, काय परवा शनिवार असेल म्हणजे पुढचा वार दिलाय. परवा शनिवार असेल काळ आपल्याला माहिती आहे की नाही? असेल असेल तर पुढचा भविष्य काळातला वार असेल. बरोबर आहे की नाही? मग परवा जर शनिवार असेल तर आजचा वार काढून घ्या, मग कालचा निघेल आणि मागच्या परवाचा पण वार निघेल. ऑप्शन नंबर 3 विठ्ठलचं उत्तर बरोबर आहे. अनिल जो आहे ना, तो फक्त काही द्यायचं उत्तर म्हणून कोणतंही ऑप्शन नंबर टाकून देऊ लागलाय. त्याच्यामुळं अगोदर करा
ही गोष्ट आपल्याला सहज मिळणारे मार्क आहेत, सोपे आहेत, आणि शिष्यवृत्ती प्रत्येक परीक्षेसाठी प्रत्येक प्रश्न हा अति महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर करायचा आहे, प्रत्येक प्रश्न सोडवूनच करायचा आहे. आपल्याला काय दिलंय, परवा शनिवार असेल तर परवा कोणता वार होता? ठीक आहे, आपलं परवा शनिवार दिलंय, शनिवार परवा, मग उद्या, शुक्रवार, आणि आज कोणता वार आहे? आज गुरुवार आहे ना, मग काल कोणता होता? बुधवार. आणि परवा कोणता होता? मंगळवार. म्हणजे परवा कोणता वार असेल? मग परवा मंगळवार होता. आपलं परवा कोणता वार होता असं विचारलंय, ऑप्शन नंबर 4, मंगळवार. असा पण प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला आहे, म्हणून या प्रकारचा आपण एक प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, साक्षी 9 मार्च नंतर 6 दिवसांनी 10 दिवसाच्या रजेवर गेली तर ती किती तारखेला कामावर हजर होईल? प्रश्न असा आहे, टायपिंग मिस्टेक झाली थोडी. साक्षी 9 मार्च नंतर 6 दिवसांनी 10 दिवसाच्या रजेवर गेली तर ती किती तारखेला हजर होईल? आपण आता पासून हा शब्द बघितला होता, बघा पासून जर असेल तर काय करायचं, किती तारखेला हजर होईल? ऑप्शन नंबर 1, 28 मार्च. नाही, प्रत्येक वेळी ऑप्शन नंबर 1च नाही आहे. ठीक आहे, चला 9 मार्च नंतर 6 दिवसांनी आपण काय करू, 9 मार्च मध्ये 6 मिळवू घेऊ. 6, किती मार्च झाले 9 मार्चचे? 15 मार्च झाले. आता ते 15 मार्चला, 15 मार्च पर्यंत तिनं काम केलं, 6 दिवस मिळवल्यानंतर 15 मार्च, ती 16 पासून काय केली, 10 दिवस सुट्टीवर गेली. 16 पासून पुढे जर 10 दिवस जर म्हणले तर उत्तर किती येत, 26 मार्चला ती 25 पर्यंत ती कामावर, म्हणजे 10 दिवसाची रजा भोगल आणि परत कामावर कधी हजर होईल? 26 मार्च, ऑप्शन नंबर 2. कसं केलं समजलं का, कि आपल्या 6 दिवसानंतर विचारलंय ना, म्हणजे तिनं 15 मार्च पर्यंत काम केलं, 16 पासून पुढे आपल्याला काय करायचंय, 10 दिवस मोजायचं आहे. 16 पासून 10 दिवस जर मोजले तर 25 पर्यंत भरतात आणि ती कामावर कधी हजर होईल, परत 26 मार्च या दिवशी साक्षी कामावर हजर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2016 या वर्षाचा आरंभ सोमवारने झाला. प्रश्न असा आहे, सन 2016 या वर्षाचा आरंभ सोमवारी झाला, म्हणजे 1 जानेवारीला किती तारीख होती, सोमवार असेल तर 2017चा समोर कोण सम हा 2017चा समारोप, म्हणजे 2017च्या शेवटी कोणता दिवस असेल? समोरच्या ऐवजी या ठिकाणी समारोप आहे, समारोप कोणत्या वाराने होईल? म्हणजे आपल्याला 31/12/2017चा वार काढायचा आहे, कोणत्या वाराने होईल समारोप?
1 जानेवारी 2016 सोमवार आहे आणि 2016 हे लीप वर्ष आहे. मग बघा ना कसं काढता येईल. तुमचं ऑप्शन नंबर वनच कसं येत आहे सगळ्या मुलांचं काय माहित. चला आपण परत एकदा बघू. प्रश्न काय आहे की सन 2016 या वर्षाचा आरंभ सोमवारी झाला म्हणजे 1/1/2016 या दिवशी काय होता. सोमवार हा दिवस होता. आणि मग 1/1/2017 ला कोणता वार असेल. 1/1/2017 ला जर लीप वर्ष असेल तर आपण काय करतो 2 वार पुढे जातो. मग 1/1/2017 ला बुधवार. आणि सामान्य वर्षामध्ये 1 तारखेचाच वार हा 31 तारखेला असतो. आपण क्लुप्ती शिकताना हे बघितलंय. मग 31/12/2017 ला कोणता वार असेल. बुधवारच असेल. ऑप्शन नंबर 4. प्रश्न निश्चित अवघड आहेत, विचार करण्यासारखे आहेत, म्हणून तुम्हाला करायचं आहे. खूप मुलं जे आहेत, तुकाराम असल, अनिल असल, विजय असल, गणेश असल, मीनाक्षी असल, नुसतं ऑप्शन नंबर 1/1/1/1 त्यांचं टाईप करणं चालू आहे. ऑप्शन नंबर प्रत्येक वेळी ऑप्शन नंबर 1 टाकताय. असं करायचं नाही बाळांना. आपल्याला असा प्रश्न सोडवायचा आहे, त्यानंतरच करायचं आहे. चला पुढचा प्रश्न. याच्यावर कोणती क्लुप्ती की आपल्याला कामे आली की सामान्य वर्षातील 1 तारखेचा वारच 31 तारखेला असतो हे चेक करण्यासाठी हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न. March रोजी शुक्रवार असेल तर एप्रिल महिन्यात कोणते वार 5 वेळेस येतील. 18 मार्चला शुक्रवार असेल तर एप्रिल महिन्यात कोणते वार 5 वेळेस येतील. काय करणार, कसं करणार सांगा बरोबर. काय करावं लागणार आपल्याला. आपण एक गोष्ट शिकताना बघितली होती की जर 31 दिवसाचा महिना असेल तर पुढचा महिना 3 वाराने पुढे जातो. जर 30 दिवसाचा महिना असेल पुढच्या महिन्यात तो वार 2 दिवसाने पुढे जातो त्या महिन्यातला. या क्लुप्तीवर हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. कोण पटकन उत्तर देते बघूया आपण. ऑप्शन 3 नाही. आपल्याला एप्रिल महिन्यातील वार विचारलेले आहेत. 3 तर नाही येणार. आणि एप्रिल महिन्यात 30 दिवस असल्यामुळे जे वार 2 आहेत, 2 1 आणि 2 तारखेचे वार हा ऑप्शन 3 बरोबर सोडवले. 1 ऑप्शन नंबर बरोबर आहे. बघा प्रश्न कसा सोडवायचा आहे. आपला 18 मार्चचा दिवस दिलाय. 18 मार्चला काय दिलाय, शुक्रवार दिलाय. 18 मार्च शुक्रवार. आता मार्च महिना 31 दिवसाचा आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मार्च महिना 31 दिवस. मग 18 एप्रिलला कोणता वार असेल. 3 वार पुढे जायचं. 3 वार पुढे जा. शनिवार, रविवार, सोमवार. 18 एप्रिलला कोणता वार असेल, सोमवार. हां मग 18 एप्रिलला सोमवार जर असेल तर 18 एप्रिलला जर सोमवार असेल तर कोणता वार. 1 तारखेचा वार काढून घ्यायचा आपल्याला. 1 आणि 2 तारखेचा वार काढायचा 18 एप्रिल 18 वरून. याच्यातून 7 वजा करा 11. याच्यातून 7 वजा करा 4. 4 तारखेला पण सोमवार असेल. 3 तारखेला रविवार असेल. 2 तारखेला शनिवार असेल. आणि 1 तारखेला काय असेल, शुक्रवार असेल. आणि 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार काय येतात, 5 वेळेस येतात. म्हणजे शुक्रवार आणि शनिवार. ऑप्शन नंबर 1 हे काय आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
अशा तऱ्हेने आपल्याला त्या वारापर्यंत पोहोचायचं आहे. पुढचा प्रश्न. सीमाचा वाढदिवस हा प्रश्न पण महत्त्वाचा प्रश्न बघा. सीमाचा वाढदिवस दर 4 वर्षांनी साजरा होतो. आता कोणाचा वाढदिवस दर 4 वर्षांनी साजरा होतो? ज्यांचं जन्म 29 फेब्रुवारीला झालेला असेल अशांचा वाढदिवस 4 वर्षांनी साजरा होतो. कारण की फेब्रुवारी 29 तारीख दर 4 वर्षांनी ते लीप वर्ष येते, है की नाही? मग सीमाचा वाढदिवस दर 4 वर्षांनी साजरा होतो. तिचा दुसरा वाढदिवस 2004 साली गुरुवारी साजरा झाला, तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी साजरा होईल? बघा, करताय तुम्ही? सांगा बरं, ऑप्शन नंबर किती येईल? ऑप्शन नंबर 3, आर्यन पल्लवी 3 येणार नाही. आपण करून बघू किती येतं बघूया. सीमाचा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो, तिचा दुसरा वाढदिवस 29/2/4 ला गुरुवारी साजरा झाला. आपल्याला तिसरा वाढदिवस विचारलाय. हां, आता तिसरा वाढदिवस त्याचा कधी येईल? 29/2/8 ला येईल त्याचा वाढदिवस, है की नाही? मग 5, 6 आणि 7 गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि लीप वर्ष असल्यामुळं सोमवार, मंगळवार 2 वार पुढे जायचं. झालं मंगळवार. किती सोपं आहे बरं. फक्त ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं जायचं आहे. लीप वर्ष बघा आपण कसं गेलोय. परत एकदा सांगतो तुम्हाला मी, 2004, 2005, 2006, 2007, 2008, 2009 या प्रश्नाचं सांगत नाही. जर 2004 ला समजा इथं तारीख आहे 5/5/8, 2004 ला मंगळवार असल, तर पुढच्या वर्षी 2005 ला याच तारखेला बुधवार असल, गुरुवार, शुक्रवार, लीप वर्ष असेल तर दोनदा पुढे जायचं. इथं इथं मात्र दोनदा पुढे जायचं, शनिवार सोडून इथं रविवारी जायचं आहे. आणि जर सामान्य वर्ष असेल तर लगतचाच वार घ्यायचा आहे. हे आपण काल शिकताना आपण बघितलंय. पुढचा प्रश्न. ताराचा 9वा वाढदिवस 12 जानेवारी 2017 ला मंगळवारी साजरा झाला, तर तिचा 5वा वाढदिवस कोणत्या दिवशी साजरा होईल? आपल्याला पाठीमागं जायचं आहे. आणि हा प्रश्न असल्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला येतो. सांगावर, ताराचा 9वा वाढदिवस 12 जानेवारी 2017 ला मंगळवारी साजरा झाला, तर तिचा 5वा वाढदिवस कोणत्या दिवशी साजरा होईल? ऑप्शन नंबर 1 आहे बुधवार, ऑप्शन नंबर 2 आहे गुरुवार, ऑप्शन नंबर 3 आहे शनिवार, ऑप्शन नंबर 4 आहे शुक्रवार. वर्षातून वर्ष वजा करून घ्या, बरोबर आहे की नाही? आणि लीप वर्ष त्याच्यामध्ये मिळवा, त्याला भागिले 7 करा, आपल्याला उत्तर भेटल. ठीक आहे, आपण करूया. अगोदर तिचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी साजरा होतो हे आपण बघूया. हां, तर
ऑप्शन बुधवार नहीं, फोर पर नहीं, नहीं बगा 12 जानेवारी 2017 ला नववा, नववा 2017 मध्ये, आठवा 2016 मध्ये, सातवा 2015 मध्ये, सहावा 2014 मध्ये, आणि पाचवा वाढदिवस त्याचा कधी साजरा होईल, 2013 ला साजरा होईल. तुम्ही या पद्धतीने लिहून घेतलं हा, तरी पण तुमचं उत्तर सहज निघेल. कसं निघेल बघा, 9व्या वाढदिवशी त्याचा कोणता वार? मंगळवार होता. आता जानेवारी महिन्यात लीप वर्ष आलं, 2 वार पाठीमागं जायचं आहे. मंगळवारच्या 2 वार पाठीमागं रविवार, नंतर सोमवार, सॉरी पाठीमागं जातोय आपण, इथं शनिवारी, शुक्रवार, आणि 2013 ला कोणता वार आहे? गुरुवार. पाठीमागं जायचंय, काहीच करायचं नाही. असं लिहून जरी तुम्ही पाठीमागं गेलं तरी तुमचं उत्तर बरोबर निघाल. लीप वर्ष असेल तर 2 वार पुढे जायचं किंवा 2 वार पाठीमागं जायचं, आणि सामान्य वर्ष असेल तर पुढचाच वार घ्यायचा आहे. इतक्या साध्या पद्धतीनं आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. काहीच करायची गरज नाही आहे, दुसरी कोणती क्लृप्ती वापरायची पण गरज नाही आहे. इतकं साधं आणि सरळ हे उदाहरण आपण सोडू शकतो. दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगितली होती की वर्षामधून काय करा, वजा करायचं. 2017 मधून 2013 वजा केले, किती झाले? 4. लीप वर्ष कधी? 5. 5 वर जरी पाठीमागं आलं तरी आपल्याला ते उत्तर भेटते, कारण की 7 पेक्षा ती लहान संख्या. चला पुढचा प्रश्न. दोन हजार पंधरा साली शहीद दिनाच्या दिवशी रविवार होता. 2015 साली शहीद दिनाच्या दिवशी रविवार होता, तर त्या वर्षाचा आरंभ कोणत्या दिवशी झाला असेल? 1 जानेवारी 2015 चा वार विचारलाय, त्याच्यासाठी आपल्याला शहीद दिन माहिती असणं गरजेचं आहे. तर कधी होता शहीद दिन? 2015 चा शहीद दिन, शहीद दिन कधी असतो, कोणत्या तारखेला असतो? 2-3 दिवसापूर्वी शहीद दिन होऊन गेलेला आहे. 30 जानेवारीला काय असतं? शहीद दिन असतं. मग आता तुम्ही करू शकता कि 30 जानेवारीला जर शहीद दिन आहे, त्या दिवशी कोणता वार दिलाय? रविवार. 30 जानेवारीला रविवार, तर 1 जानेवारीचा वार आपण काढू शकतो की नाही? सहज काढू शकतो. कसं करणार बरं सांगा बरं, कोणत्या पद्धतीने काढणार? आपल्याला माहिती आहे 1, 2, 3 तारखेचे वार हे किती वेळेस येतात? 5 वेळेस येतात. 1, 2, 3. 1 जानेवारी महिना 31 दिवसाचा आहे, म्हणून या ठिकाणी 31, या ठिकाणी 30 तारखेला रविवार, 1 तारखेला कोणता वार असेल? शनिवार. अशा ह्या क्लृप्त्या जर माहिती असेल तर आपण दिनदर्शिकेचा प्रश्न खूप कमी वेळात सोडवू शकतो. नाहीतर मग आपल्याला काय करावं लागेल? काही मुलं काय करतात, अख्खं कॅलेंडर काढतात. 30 जानेवारीला रविवार, 29, 30, 28, 27, 26, पूर्ण 1 तारखेपर्यंत वार लिहितात, उत्तर बरोबर काढतात, पण त्यामध्ये वेळ हा खूप वाया जात असतो. कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे, 1.5 तासामध्ये आपल्याला 75 प्रश्न सोडवायचे आहेत. त्या दृष्टीनं या क्लृप्त्या आपल्याला खूप साऱ्या महत्वाच्या आहेत. पण मग शहीद दिन कधी, आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी, या गोष्टी आपल्याला माहिती असल्या असल्या तरच असल्या प्रकारचा प्रश्न सोडवता येतात. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की दिनविशेष पाठ करणं किती महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न.
2018 साली बाल दिन सोमवारी साजरा झाला, तर 2019 सालातील प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा होईल? आता बाल दिन तुम्हाला माहिती आहे, बाल दिन सगळ्यांना परिचित आहे, पंडित नेहरू यांची जयंती असते 14 नोव्हेंबरला, आणि 14 नोव्हेंबरला सोमवार, तर आपल्याला प्रजासत्ताक दिनापर्यंत जायचं आहे, 26 तारखेपर्यंत जायचं आहे. कोणत्या पद्धतीने जाणार बरं तुम्ही? 26 जानेवारीपर्यंत, 26 जानेवारीपर्यंत कोणत्या पद्धतीने जाणार? 26 जानेवारीचा वार आपल्याला काढायचा आहे. आपल्याला 2018चा बालदिन दिलेला आहे, 14 नोव्हेंबरला बालदिन असतो, 14 नोव्हेंबरला काय वार? सोमवार. आपल्याला जानेवारी पण 3च महिने पुढे जायचं आहे, तर 14 डिसेंबरला कोणता वार असेल आणि का? नोव्हेंबर महिना किती दिवसाचा आहे? 92, 30 दिवसाचा. ज्या वेळेस 30 दिवसाचा महिना असेल, तर 2 वार पुढे जायचंय 30 तारीख. मग 14 डिसेंबरला बुधवार असेल, ओके, कारण की नोव्हेंबर महिना 30 दिवसाचा आहे, त्याच तारखेचा वार 2 दिवस पुढे पुढे जायचं असतं. डिसेंबर महिना 31 दिवसाचा आहे, तर आपल्याला 3 दिवस पुढे जायचं आहे, म्हणजे आपल्याला 14 जानेवारीची तारीख भेटल, 14 जाने सॉरी वार भेटल, गुरुवार शुक्रवार शनिवार. 14 जानेवारी काय येईल? शनिवार होईल. मग आपल्याला 26 जानेवारीपर्यंत जायचं आहे, 14 मध्ये 7 मिळवा, किती झाले? 21 तारखेला पण शनिवार, परत 7 मिळवा, 28 तारखेला पण शनिवार, 2 वार पाठीमागे या, 27ला शुक्रवार, मग 26ला काय असेल? गुरुवार. अशा रीतीनं आपल्याला पर्यायापर्यंत जायचं आहे, ऑप्शन नंबर 4. आणि दिनकर, सुरेश, तुषार यांनी या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे? बरोबर दिलेलं आहे. संदीपने पण बरोबर दिलं आहे. छान, अशा पद्धतीनं या प्रश्नापर्यंत, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. शॉर्ट मध्ये जायचं आहे. प्रत्येक वेळेस सगळं कॅलेंडर आखत बसायचं नाही. पुढचा प्रश्न. जागतिक वारसा दिनाच्या दिवसापासून 25 दिवस रोज 1 लिटर दूध घेतले, तर किती तारखेपर्यंत दूध घेतले? आता बाळांनो, जागतिक वारसा दिनच कधी असतो हे जर आपल्याला माहिती नसेल, तर आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकू का? तुम्ही सांगा बरं मला. मग जागतिक वारसा दिन कधी असतो हे आपल्याला माहिती पाहिजे. कधी असतो जागतिक वारसा दिन? कोणत्या महिन्यात असतो? काल तुम्हाला मी सांगितलं होतं की जागतिक वारसा दिन कधी असतो ते. आता बघा, जागतिक वारसा दिन हा 18 एप्रिलला असतो. कधी असतो? 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन असतो. 18 एप्रिल पासून आपल्याला 25 दिवस पुढे जायचं आहे. 18 एप्रिल पासून आपल्याला काय करायचंय? 25 दिवस पुढे जायचं आहे. मग 18 एप्रिल पासून जर 25 दिवस पुढे गेलं, तर आपल्याला ती तारीख भेटणार आहे. मग एप्रिलचे किती दिवस उरले? 18 पण त्याच्यामध्ये धरायचं आहे. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. किती एप्रिलचे? 13 दिवस धरावे लागतील, कारण की पासून हा शब्द आहे. पासून हा शब्द जर असेल, तर तुम्हाला मी कालच म्हटलो बाळांनो की पासून हा शब्द झाला, ती तारीख आपल्याला धरायची आहे. या ठिकाणी दिवसापासून म्हटलंय, म्हणून 13 दिवस आणि मे महिन्यातले 12 दिवस, म्हणजेच काय? 12 मे पर्यंत ते दूध काय घेतलं? विकत घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला दिनदर्शिकेच्या घटकावर विचारलेले प्रश्न सोडवायचे
सोडवायचे आहेत. आजचा आणखी एक प्रश्न घेऊया आपण. मराठी राजभाषा दिन एका वर्षी शुक्रवारी साजरा झाला असेल तर, आणि जर ते लीप वर्ष असेल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल? मराठी राजभाषा दिन एका वर्षी शुक्रवारी असेल तर, आणि ते लीप वर्ष असेल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल? आपल्याला मराठी राजभाषा दिन कधी असतो? त्या दिवशी कुसुमाग्रज, कवी कुसुमाग्रज यांची जयंती असते, ती 27 फेब्रुवारीला काय असते, त्यांची जयंती असते, आणि तो दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला शुक्रवार असल आणि ते जर लीप वर्ष असल, काय ते जर लीप वर्ष असल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल? मग आपल्याला 27 फेब्रुवारीला शुक्रवार हा वार दिलेला आहे, मग ज्या 1 जानेवारीचा आपल्याला काय करावं लागेल, वार काढून घ्यावं लागेल. मग 1 जानेवारीचा वार या ठिकाणी गुरुवार येतो. काय येतो? 1 जानेवारीचा वार गुरुवार येतो. आणि लीप वर्ष जर असेल तर एक वार पुढे सरकतो. मग वर्षाचा शेवट 1 जानेवारी गुरुवार असेल तर 31 तारखेला कोणता वार असेल? कोणता वार असेल? अल्टिमेटली शुक्रवार, ऑप्शन नंबर 2 हा वार या ठिकाणी असेल. अशा प्रकारे दिनदर्शिका हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. थांबूया आपण. धन्यवाद सर. आज आदरणीय श्री संतोष पवार सरांनी आपल्याला कालच्या आणि आजच्या तासिकांमध्ये दिनदर्शिका, कूटप्रश्न यातील दिनदर्शिका याबाबत अतिशय व्यवस्थित दिनविशेष किंवा उदाहरणं देऊन व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर पवार बाबासाहेब सर, आदरणीय श्री रवी भापकर सर यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आपण थांबवत येते. धन्यवाद सर.